नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती या व्हिडिओत सांगितली आहे. नवजात बाळाची काळजी. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास 3 ते 5 दिवसात हॉस्पिटलमधून नवजात बाळ व बाळंतीण घरी पाठवले जाते, तर सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास साधारणपणे आठवड्याभरात नवजात बाळ व बाळंतीण घरी येत असतात. हॉस्पिटलमधून नवजात बाळ घरी आल्यावर त्याची विशेष काळजी व देखभाल घेणे आवश्यक असते. स्वच्छतेची काळजी. नवजात बाळाला पहिल्या महिन्यात इन्फेक्शनचा सर्वाधिक धोका असतो, त्यामुळे नवजात बाळाचा सांभाळ करणाऱ्यांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोका असल्याने बाळाला पाहण्यासाठी पायी पाहुण्यांनी जाऊ नये. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी साबणाने हात स्वच्छ धुवूनच बाळाला हाताळावे. आजारी व्यक्तींनी बाळाजवळ जाणे टाळावे. अंघोळीच्या वेळी घ्यायची काळजी. नवजात बाळाला रोज कोमट पाण्याने अंघोळ घालावी. बाळाच्या अंघोळीसाठी कुठलाही सौम्य बेबी सोप वापरू शकता, मात्र हळद चणाडाळ वगैरे वापरू नये, त्यामुळे बाळाच्या त्वचेवर अलर्जी व पुरळ येऊ शकतात. अंघोळीच्या वेळी बाळाच्या अंगावरील लव काढण्याचा प्रयत्न करू नये, ती लव आपोआप हळूहळू निघून जात असते. अंघोळीच्या वेळी हळूवार बाळाची नाळ आणि बेंबी साबणाने व पाण्याने धुवून स्वच्छ करावी. त्यावर कोणतीही पावडर किंवा क्रीम लावू नये. अंघोळीनंतर बाळास स्वच्छ व मऊ टॉवेलने सावकाश पुसून घ्यावे व बाळास स्वच्छ व सुती कपडे घालावेत. बाळाच्या कानात नाकात बेंबी तेल घालू नये, तसेच बाळाच्या डोळ्यात काजळ घालू नये. याशिवाय बाळाच्या टाळूवर जोरजोरात तेल थापणेही टाळावे. बाळाची टाळू साधारण 18 महिन्यात आपोआप भरून येत असते, टाळूवर तेल घालण्याची गरज नसते. आहाराच्या बाबतीत घ्यायची काळजी. नवजात बाळाचा सुरुवातीचा आहार म्हणजे आईचे दूध हेच असते, त्यामुळे बाळाला 6 महिने होईपर्यंत केवळ आईचे दूध पाजावे. नवजात बाळास दुसरा कोणताही आहार देऊ नये, त्यामुळे नवजात बाळास पाणी, ग्राइप वॉटर, ग्लुकोजचे पाणी, फळांचा रस, गोटी वगैरे काहीही देऊ नये. अशा प्रकारे नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे. अशीच बाळाच्या आरोग्याविषयीची विविध माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा.